नुकताच नांदेडमध्ये झालेल्या घटनेनंतर नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात सुद्धा 24 तासात 14 मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती आणि त्यावर शासकीय मेडिकल रुग्णालय विरुद्ध आंदोलन करण्यात आले होते. या अनुषंगाने डीन डॉक्टर राज गजबिये आणि जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी मेडिकलच्या समुपदेशन हॉलमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये शासकीय मेडिकल रुग्णालयात झालेल्या मृत्यूच्या आकड्याच्या बाबतीत आणि मृत्यू झालेल्याची कारणे सांगण्यात आले. पत्रकार मित्र सगळ्यांचं स्वागत करतो. आज जीएमसीच्या या काउन्सिल हॉलमध्ये माझ्यासोबत आपले अधिष्ठाता राजगजबिये सर सुद्धा आहेत. बेसिकली हे प्रेस न ठेवता हे बेसिकली चर्चासत्र आपण आज ठेवलेलं आहे की जे आता मीडियामध्ये जे आलेलं आहे ऍज विथ रिस्पेक्ट टू डेथ्स हॅपनिंग इन जीएमसी आयजीएमसी व्हेरियस पार्ट ऑफ इन व्हेरियस मेडिकल कॉलेजेस अक्रॉस महाराष्ट्र. तर मला पहिल्या सेशनमध्ये आपण थोडं मी फॅक्ट सांगतो आणि मग मी आपले प्रश्न उत्तरं त्याच्यामध्ये मी घेतो. जर आपण बघितलं आता सकाळपासून आणि ही प्रेस घेत असताना आय विल टॉक मोर एज अ डॉक्टर लेस एज अ कलेक्टर. त्यामुळे जे डेथ काल आम्ही आज एक अनालिसिस केलेलं आहे की काल दिवसभरामध्ये ज्या डेथ झाल्या जीएमसीमध्ये तर त्याचं फॅक्ट आम्ही केलं की जवळपास 12 डेथ काल दिवसभरामध्ये जीएमसीमध्ये बरोबर तीन दिवसभरामध्ये 12 डेथ ह्या झालेल्या आहेत. डेट वाईज सांगा ते नंतर सांगतो मी तुम्हाला मंथ वाईज देतो मी डेट वाईज आय विल डू यू मंथ वाईज ऑल्सो. म्हणजे आपण एक थोडक्यामध्ये एका दिवस विश्लेषण करू सो दॅट वी कॅन गो ऑन टू मंथ वाईज अँड इयर वाईज ऑल्सो. तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं कालच्या ज्या डेथ झाल्या त्या टोटल 12 डेथ झाल्या. त्यातल्या 11 डेथ या आयसीयू मधल्या झालेल्या आणि एक डेथ या वॉर्डमध्ये झाली. या 11 जर आपण अनालिसिस केलं तर काही पेशंटला जीआय ब्लीड होती, काही पेशंटला स्ट्रोक झालं होतं म्हणजे लकवं मारून जो आलेला होता, काही लोकांनी पॉइजनिंग केलेली होती ओपी पॉइजनिंगमुळे ते सिरियस मधून ऍडमिट झाले होते, काही लोकांना कार्डियक फेलियर होता, काही लोकांना डायबिटीज विथ सेप्टिक शॉक म्हणजे त्याच्या पूर्ण बॉडीमध्ये इन्फेक्शन पसरलेलं होतं, काही त्याच्यामध्ये त्याला रक्ताच्या उलट्या करत तो हॉस्पिटल दाखल झालेला होता, काही लोकांना अर्धा लकवा होता आणि त्याच्यामुळे त्याच्या श्वासाच्या नळीमध्ये लंगमध्ये जाऊन न्युमोनियामधून ऍडमिट झालेला होता आणि दोन बच्चू ते बाहेर डिलिव्हरी झाली आणि ते त्यांच्या लंगमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे ते आपल्याकडे ऍडमिट झालं. बेसिकली हे सगळे सिरियस पेशंट होते आणि म्हणजे असं एकही डेथ नाही की पेशंट चालत आला आणि काही निगेटिव्ह डेथ झाली असं बिलकुल नाही. सिरियस पेशंट आले आणि त्याच्यावर आवर डॉक्टर हॅव ट्राईड देअर बेस्ट की त्यांना ट्रीटमेंट देऊन पण आम्ही एक मेडिकल लँग्वेजमध्ये आमचे एक हे असते वर्ड आहे की बर्गसोनियन बायस म्हणतो आपण त्याला. दॅट काही लोकांना माहीत असेल नसेल मग आपण रिसर्च करू शकता की दॅट इज रिकॉर्ड एज अ द स्टेटस ऑफ द पेशंट जो ऍडमिट होतो मेडिकल कॉलेजमध्ये आणि पेशंट जो होतो पीएससीला जो ऍडमिट होतो आहे दोघांमध्ये खूप मोठा फरक असतो. जो टर्शरी सेंटरमध्ये मग ते मेडिकल कॉलेज राहो एम्स राहो पीजीआय राहो जे टर्शरी आहे तिथं दाखल होणारा पेशंट हा ऑलरेडी सिरियस असतो. नॉर्मल पेशंट तिथं जात नाही तो पीएससीला किंवा सबसेंटरला किंवा तिथे ट्रीटमेंट घेत असतो किंवा प्रायव्हेटवर जाऊन तो ओपीडीवर ट्रीटमेंट घेतो. जो इथं येतो मग कॅज्युअल्टी राहो ट्रॉमा सेंटर राहो आयसीयू राहो पिकू राहो निक्रो इथं ऍडमिट करतो. आता तुमचा जो दुसरा प्रश्न होता सर की महिनेवारीचा दिवसाचं कसं आहे तर मी तुम्हाला पहिले या मागच्या सप्टेंबर महिन्याचं मी सांगतो. सप्टेंबर महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर पूर्ण महिना म्हणजे 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर टोटल जवळपास 440 डेथ झाल्या म्हणजे दिवसाला जवळपास 10 ते 12 डेथ मेडिकल कॉलेजमध्ये होतो. त्याच्यातले आम्ही जर बघितले तर मेजॉरिटी हे जे डेथ्स आहेत ते आयसीयू